पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी हिताचेच कायदे आणल्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन घेणे म्हणजेच भरघोस उत्पन्न घेणे हे कापूस उत्पादकांनी लक्षात घ्यावे, शालिग्राम निकम यांचं स्पष्टीकरण. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी सर्व पोटजातींनी एकत्र येणे आवश्यक, धुळ्यात ऐक्य अभियानाचा मेळावा. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ द्यावा, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचं आढावा बैठकीत निर्देश. आणि धुळे जिल्ह्याने काँग्रेस पक्षाला आजवर भरभरून दिले, ओल्या दुष्काळ सदृश परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणार, मंत्री कदम यांचं आश्वासन. आता बातम्या पाहूया विस्तारानं. केंद्र सरकारने कृषी विषयक 3 महत्वपूर्ण विधेयके मंजूर केली. या विधेयकांमुळे शेतकऱ्याला शेतीमाल विक्रीची हमी आणि कृषी प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीत मोठी वाढ होणार आहे. नवीन कृषी धोरणामुळे कृषी क्षेत्रातील दलाली मोडीत निघणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे हे निर्णय राज्यात लागू करायचे नाहीत असा निर्णय आघाडी सरकारनं घेतलाय, याचा आम्ही निषेध नोंदवितो असे म्हणत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांच्या नेतृत्वात धुळ्यात निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनात भाजपाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारने 3 कृषी विधेयकं मंजूर केली, त्यामुळे शेतकऱ्याला शेतीमाल विक्रीची हमी मिळेल, कृषी प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक होईल, विधेयकामुळे शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आणि संरक्षण होईल, तिसऱ्या विधेयकामुळे अत्यावश्यक वस्तूंमधून कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, कांदे, बटाटे ही उत्पादनं काढण्यात आली, त्यामुळे बाजारात तेजी असेल, त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. शेती क्षेत्रात परकीय गुंतवणूक येणार असल्यानं प्रक्रिया उद्योग उभारले जातील, परिणामी शेतीमालाची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. परंतु भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं घेतलेले हे निर्णय राज्यातील आघाडी सरकारला आवडलेले नाहीत. शेतकऱ्यांची दिशाभूल करून राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारं निवेदन जिल्हा प्रशासनाला भाजपाच्या आंदोलकांनी दिलं. या आंदोलनात कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती धरती देवरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, धर्मा वाघ, विजय चौधरी, माधवराव पाटील, बाळू पाटील, रवींद्र पाटील, अशोक चौधरी, साहेबराव बिरारी यांच्यासह अनेकांचा समावेश होता. म्हणजे शेतकऱ्याचा माल हा बांधावर येऊन शेतकरी घेऊ शकतो, त्यासाठी त्याला मार्केटची फी लागणार नाही, त्याप्रमाणे त्याला इतर जो खर्च आहे तो लागणार नाही. जवळपास सरासरी 1,000 रुपयाला 10,000 रुपयाला 800 रुपये खर्च शेतकऱ्याला येत होता आणि शेतकऱ्याची पिळवणूक होत होती. म्हणून आम्ही केंद्र शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एवढा चांगला निर्णय केंद्र शासनाने व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊनसुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने या निर्णयाला 30 सप्टेंबरच्या आदेशानावे तूर्त स्थगिती दिली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. की शेतकरी हिताचा एवढा चांगला निर्णय असतानासुद्धा शशिकांत शिंदे यांनी जे पणनमंत्र्यांकडे अपील केलं आणि पणनमंत्र्याने तातडीने एका दिवसात सुनावणी घेऊन शेतकरी हिताच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यापुरता हा निर्णय अद्याप लागू करू नये असा जो निर्णय त्या आदेशाची प्रत ही आमच्याकडे आहे आणि या आदेशाच्या प्रतीची आम्ही आज या ठिकाणी हाडून त्याचा निषेध करतोय आम्ही.
कपाशीचे उत्पन्न जास्त मिळविताना त्यांच्यावरील खर्च देखील कमी झाला पाहिजे. त्यासाठी कपाशी लागवड करताना योग्य पद्धतीचं वाण आपल्याला निवडता आलं पाहिजे. शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऋषी कंपनीच्या बियाण्याची लागवड करीत शेतकऱ्यांनी कपाशीचं विक्रमी उत्पन्न घेतलंय. विर्देल येथील ज्या क्षेत्रात आपण थांबलो आहोत तेथील कपाशीचं क्षेत्र पाहिल्यानंतर तुमची सर्वांची खात्री पटेल असे स्पष्टीकरण ऋषी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शालिग्राम निकम यांनी दिलं. शिंदखेडा तालुक्यातील विर्देल येथे झालेल्या शिवार पाहणी कार्यक्रमात परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचं उत्पन्न घेतात, परंतु गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. बोंडअळीची लागवड होऊ नये म्हणून संशोधकांनी नवीन वाण संशोधित केलं. शालिग्राम सीड्स कंपनीनं देखील ऋषी 1, ऋषी 47, ऋषी 777 हे वाण निर्माण केलं आहे. शिंदखेडा तालुक्यातील अनेक शेतकरी शालिग्राम सीड्सच्या ऋषी या वाणाची आवर्जून लागवड करीत आहेत. शेतकऱ्यांना त्याची वस्तुस्थिती कळावी यासाठी व्यवस्थापकीय संचालक शालिग्राम निकम यांच्या उपस्थितीत विर्देल येथील सुरेश पाटील यांच्या शेतात शिवार पाहणी कार्यक्रम झाला. सुरेश पाटील यांनी शालिग्राम सीड्स या बियाण्याची लागवड केली आहे. जवळपास 5 फूट उंचीपर्यंत वाढलेल्या कपाशीच्या झुडपाला 100 जास्त बोंड लगडली आहेत. शिवाय कपाशीचं झुडूप हिरवगार आहे, अळीचा प्रादुर्भाव नाही. पानं आणि बोंड शाबूत असल्याचं इथं दिसून आलं. परिसरातील चिलाणे, दलवाडे, हिसपूर, जसाणे, रंजाणे, कुंभारे, लोहगाव, वसमाने, दमाणे, कुरुकवाडे, विखरण अशा अनेक गावातील शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते. सुरेश पाटील यांच्या शेतातील कपाशीचं पीक पाहून सर्व शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शालिग्राम निकम म्हणाले की कपाशीचं उत्पन्न घेताना अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होते. जास्तीत जास्त बियाणे लावावे, जास्त रोपं असावीत म्हणजे जास्त उत्पन्न येते असं सांगून काही जण त्यांचं बियाणं विकतात. परंतु शालिग्राम सीड्स शेतकऱ्यांशी बांधिलकी मानते. प्रमाणित केल्याप्रमाणेच 2 ओळीतील अंतर आणि झोडपांमध्ये अंतर असावं. रोपं कमी असली तरी चालेल, तुम्हाला भरपूर आणि दर्जेदार उत्पन्न मिळणं महत्वाचं आहे याची खात्री तुम्ही येथे करून घ्या. उत्पादन खर्च कमी होणे म्हणजेच भरपूर उत्पन्न मिळणे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं असंही शालिग्राम निकम यांनी सांगितलं. मी त्यांना असं सांगितलं, बापू माझी क्वालिटी मध्ये काही नुकसान आहे तुम्हाला म्हणून नाही, म्हटलं संपूर्ण आपली लावा. 150 लावलेले, लक्षात ठेवा, 150 लावलेले आहेत. एकच व्हरायटी आहे आणि कुठेही नुकसान नाही. आपण काय विचार करतो, दरेक शेतकरीची विचार असेल 10 बॅग घ्यायचे, 2 2 2 2 ई म्हणे ते इमा, ई म्हणे ते इमा, असा विचार करू नका. ऋषी सी सीड आहे, जे ऋषी आहे आणि मी ज्या दुसऱ्या धरती सीडच्या कॉल्ड्या सांगितल्या आहेत, तुम्ही जर लावल्या ना 100% तुम्हाला उत्पन्न भेटेल. पण उत्पन्न केव्हा अंतराने लावणार तर, कारण की माझ्या ज्या क्वालिटी आहेत त्यांना खालूनच फडफांद्या फुटतात. लो लेवल 5-4 तरी राहा, लो लेवल 4-5 मध्ये सुद्धा दाटली जाईल आणि डबल दाणा टोचला असेल तर एक दाणा उठवून घ्या. शालिग्राम सीड्सच्या कपाशीची लागवड करणाऱ्या सुरेश पाटील यांनी सांगितलं की यंदा शालिग्राम सीड्सचं बियाणं मिळालं आहे, त्याचा चांगला अनुभव मला येतो आहे. माझं क्षेत्र कोरडवाहू असूनही गुणवत्ता राखणारा कापूस मला मिळणार आहे, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन मला नक्कीच आर्थिक लाभ होईल असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. विदेलपासून जेवढं 1.5 किलोमीटर रस्त्यावर शेत आहे माझं, मी 3 वर्ड लावलेलं आहे. हे शालिग्राम सीड अगोदर शालिग्राम सीड होतं 150, तर मी 5-7 लावतोय मी ही वराठी. पण मला फार अपेक्षित आहे, उत्पन्न चांगलं आहे, फवारा फक्त कमी लागतं तिला आणि बोन भरपूर लागतं, खालपासून बोन लागतं तिला यायला. बरोबर कर, बोला बोला, काही हरकत नाही. तुम्ही तिघे वराठ्या लावलेले आहे, 47, दुसरी 777 लावले, तिसरी तिसरी नंबरवर लावले. तिघे वराठ्या एकाच शेतामध्ये आहेत. आज जवळजवळ 100 ते 150 बोन झाडा चार आहे, प्लस फवारणी भरपूर फवारणी आहे त्याच्यात. काय कोणा बघायचं असेल पाहून घ्या, तुम्ही इथं येऊ शकतात, बघू शकतात. विर्देल परिसरात बियाण्यांची विक्री करणाऱ्या सागर पाटील यांनी सांगितलं की शालिग्राम सीड्सच्या ऋषी 1, ऋषी 47 आणि ऋषी 777 या कपाशीच्या वाणांची अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली. शिंदखेडा तालुक्यात अनेकांचं कोरडवाहू क्षेत्र आहे, पण तरीही शालिग्राम सीड्सच्या कपाशी बियाण्याची मागणी झाली. सर्वाधिक मागणी ऋषी 777 या वाणाची झाली आहे. शालिग्राम सीड्सचे 3 वाण भरघोस उत्पन्न देणारे आहे असंही शेतकऱ्यांनी मला सांगितलं, असं बियाणे विक्रेता सागर पाटील यांनी सांगितलं आहे. या कार्यक्रमाला सरपंच गिरीश बिराडे,
अनिल बेहरे, कपिल पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पहिल्या वेळेस सॅलीग्राम सीड कंपनीचे कृषी नंबर 1 47 आणि 777 अशा 3 प्रकारच्या व्हरायटी आणल्या होत्या. त्याच्यात ऋषी 47 ही बागायतसाठी आहे, 77 ही पण बागायतसाठीच आहे, आणि ऋषी नंबर 1 जी आहे ती कोरडसाठी. विरदेल परिसर म्हणजे 90% कोरडच आहे, 10% फक्त बागायत आहे, त्याच्यामुळे जास्त करून ऋषी नंबर 1 दिली सर्व शेतकऱ्यांना. कोरडवामध्ये लावलेलं आहे. यावर्षी आमच्या एरियात पाऊस पण कमी होता, परंतु लेट लागवड असूनही आजच्या तारखेला सर्वात जास्त म्हणजे बोंड, फुलपाती, रोगप्रतिकारक क्षमता ही ऋषी नंबर 1ची दिसून आलेली. ज्या शेतकऱ्यांना मी दिलं आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना नाव पण माहीत नव्हतं की काय आहे असं. ते प्रत्यक्ष शेतावर लावल्यानंतर आता ज्यावेळेस फवारणी वगैरे घ्यायला येतात त्यावेळेस ते सांगतात की बुवा तुम्ही जे 2 पॅकेट दिले होते कोणते होते. तर मी त्यांना सांगतो ऋषी नंबर 1 होते, की ते एकदम बेस्ट आहे बुवा, चांगलं वाहन आहे. आजदिनपर्यंत आम्हाला ऋषी नंबर 1 हे वाहन माहीत नव्हतं. आम्ही इतर कंपन्यांचे वाहन लावत होतो, पण आतापर्यंत ऋषी नंबर 1 सारखी व्हरायटी आम्ही पाहिली नाही. जवळजवळ बोंड लागतात, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते, परत कमी पावसामध्ये पण चांगल्या प्रकारे ऋषी नंबर 1 येते. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0562-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2
बारोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करून लाभ मिळवायचे असतील तर धनगरांच्या सर्व पोटजातींनी एकत्र यावे. यापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व एकत्र आले तेव्हा 2014 विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे 8 आमदार होते, परंतु त्यानंतरही धनगरांचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. तेव्हा धनगर आरक्षण ऐक्य अभियानात आता सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ शशिकांत तरंगे यांनी धुळ्यात केलं. बाजार समितीच्या आवारात धनगर समाज ऐक्य अभियानाची बैठक झाली. धनगर समाज ऐक्य अभियानातर्फे बुधवारी बाजार समितीच्या आवारातील हमाल मापाडी भवनात बैठक झाली. या बैठकीला धनगर समाज आरक्षणासाठी प्रयत्नशील असणारे डॉ शशिकांत तरंगे यांनी मार्गदर्शन केलं. व्यासपीठावर सुभाष मासुळे, कैलास गर्दे, बी एम पाटील, गोपाल माने, नगरसेवक छोटू थोरात, पिराजी गर्दे, भगवान गर्दे, रमेश शेळके, भटू कोळेकर, गंगाराम कोळेकर, रमेश सगर, वामन महानोर, अशोक महानोर, शिवदास कारंडे, प्रवीण निळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य धनगर बांधव उपस्थित होते. आरक्षण अंमलबजावणी समितीचे प्रमुख शशिकांत तरंगे म्हणाले की धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी घेऊन 2014 मी आणि माझे सहकारी काम करीत आहोत. त्यावेळी रथयात्रा काढण्यात आली, त्याचा परिणाम 2014 निवडणुकीवर झाला. विधानसभेत धनगरांचे 8 आमदार पोहोचले, परंतु दुर्दैवानं आजही धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. धनगरांच्या आरक्षणाबाबत शासनानं ज्या काही घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही, तेव्हा आता धनगर समाज ऐक्य अभियानात धनगरांच्या सर्व पोटजातींनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळवून घेता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. त्याला चुकाच काढल्या पाहिजे. पंडितांना एक साक्षीदार आहे, ज्यावेळेस नागपूरला अधिवेशनावरती डॉक्टर विकास महात्म्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला, त्या अधिवेशनाच्या मोर्चामध्ये मी स्वतः उपस्थित होतो आणि मी त्या मोर्चाला प्रखरतेने विरोध केला की ही टीची नेमणूक अत्यंत चुकीची आहे, ती रद्द झाली पाहिजे आणि म्हणून त्या मोर्चामध्ये मी आवाज उठवला. परंतु त्या ठिकाणी पुन्हा टीची नेमणूक झाली आणि ती रद्द करावी म्हणून रथयात्रा महाराष्ट्रभर फिरवली, यांची चूक आहे. संघटित झाल्याशिवाय कुणाचंच म्हणणं सरकार दरबारी मान्य होत नाही असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तसंच झालं आहे. आपण पोटजातीत विभागले जाऊ नये, त्यातून प्रत्येकाचंच नुकसान आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल केली तर धनगर समाजाचा समावेश सरकार निश्चितच अनुसूचित जमातीत करेल असा विश्वास गंगाराम कोळेकर यांनी व्यक्त केला. प्रत्येक युवकांनी प्रत्येक घरंदर एका माणसाने काम केलं तर मला वाटतं तुम्हाला आरक्षण मिळण्यात टाइम लागणार नाही. अरे आपण काय करतो गंमत, आपल्याला शिकार करायची असते. आपण हरणं बांध धरतो, हरण पळून वाघ येतो, हरण पळून वाघ येतो, ती पळतील ही पळतील म्हणजे आपल्याला ते मिळत नाही. धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील तपोवनभूमीत दंडेवाले बाबांचा संदल उत्सव साधेपणाने साजरा झाला. मिरवणूक न काढता अनुयायांनी रक्तदान शिबिर घेतलं. या शिबिरात अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. रक्तदान शिबिराला जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे सहकार्य लाभले. पंचायत समितीजवळ वावर असणाऱ्या दंडेवाले बाबा यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक जात असत. बाबांच्या निधनानंतर भाविकांनी वाडीभोकर रोडलगत तपोवनभूमी निर्माण केली. येथे दंडेवाले बाबांची प्रतिमा ठेवून भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी बाबांच्या आठवणीत संदल उत्सव केला जातो. मिरवणूक काढून भाविकांना महाप्रसादही दिला जातो, पण यंदा कोरोना संसर्गाची भीती असल्यानं संदल उत्सवाचं स्वरूपच बदललं. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आलं. त्यात अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं अशी माहिती विजय चौधरी यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे हिलाल माळी, ॲडव्होकेट जवाहर पाटील, जयवंत वानखेडे, प्रफुल्ल पाटील, अमोल जाधव, जितू बोरसे, केशव लहामगे, बबलू खरात यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे.
मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-21-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट, क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रेकॉर्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-22-91-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ द्यावा, रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचा पुरवठा सुरळीत होईल असे नियोजन करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून अहवाल सादर करावा असे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी धुळ्यात दिलं. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपलेला खरीप हंगाम आणि रब्बी हंगामाची तयारी या पार्श्वभूमीवर मंत्री विश्वजीत कदम यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर उपस्थित होते. यावेळी मंत्री कदम म्हणाले की धुळे जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे, त्यामुळे रब्बी हंगामाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक खते वेळीच उपलब्ध झाली पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत युरियाचा तुटवडा जाणवू नये. जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठवावा. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करताना कुठल्याही शेतकऱ्याचे क्षेत्र सुटणार नाही याची काळजी घ्यावी. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सुरळीत वित्तपुरवठा व्हावा, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पूर्तता करावी अशा सूचना मंत्री कदम यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सहकारी, कृषी, सामाजिक न्याय, अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षणाच्या निर्णय योजनांची अंमलबजावणी कशी झाली याची माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, रब्बी हंगामाचं नियोजन याबाबतची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी शेतकरी कर्जमुक्त योजना आणि पीक कर्जाचं वितरण याविषयीची माहिती दिली. पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी शिवभोजन योजनेची माहिती दिली. योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे, पण तरीही कामाला वेग देऊन पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ गेला पाहिजे अशी अपेक्षा मंत्री कदम यांनी व्यक्त केली. धुळे जिल्ह्याने काँग्रेसला नेहमीच भरभरून दिलं. आता नैसर्गिक आपत्ती असताना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे.
जास्तीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. कृषी आणि महसूल यंत्रणेकडून माहिती घेऊन आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चितच मदत करेल असे आश्वासन सहकार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिलं. काँग्रेस भवनात मंत्री कदम यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी शेतकरी मदतीची घोषणा केली. जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री विश्वजित कदम यांनी धुळे शहरातील काँग्रेस भवनाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मंत्री कदम यांचे पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी डॉ दरबारसिंग गिरासे, गणेश गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, गुलाबराव पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, पंचायत समितीचे माजी सदस्य शिरीष सोनवणे, सुनील ठाकरे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी, बापू खैरनार, बानुबाई शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मंत्री विश्वजित कदम म्हणाले की मी युवक काँग्रेसपासून पक्षाचं काम करीत आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर तेथील काँग्रेस भवनात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणं, चर्चा करणं हे माझं कर्तव्य समजतो. काँग्रेस पक्षाला मोठी पार्श्वभूमी आहे, पक्षाचं संघटन जिल्ह्यात कसं वाढवता येईल याकडे साऱ्यांनी लक्ष द्यावं. धुळे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पक्षाचं वर्चस्व कायम राहण्यासाठी आमदार कुणाल पाटील प्रयत्नशील आहेत, त्यांना पक्षाचे वरिष्ठ मार्गदर्शन करतील. पण तुम्ही साऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत राहावं अशी अपेक्षा मंत्री कदम यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आला आहे याची माझ्यासह सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला जाणीव आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे असं स्पष्टीकरण मंत्री कदम यांनी दिलं. यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. काय चाललंय महाराष्ट्रात, काय चाललंय आपण बघतोय. GST झाली, नोटबंदी झाली, या ठिकाणी कोरोना झालं, आपले जवान शहीद झाले, आणि आता शेतकऱ्यांच्या विरोधातला एक केंद्रात कायदा आला. या ठिकाणी आता महिलांवर उत्तर प्रदेशमध्ये गंभीर अत्याचार चालू आहेत, हत्या केली जाते. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपल्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सज्ज व्हायचं, लढायचं. आपल्याला माहीत असेल की कुणाल बाबा सुद्धा आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतात. लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिली आणि ते लढले. त्यांच्या प्रचाराच्या निमित्त आपण सगळे या ठिकाणी दिवस काढले, परंतु एक माणूस हा इतका चांगला लढला, पुन्हा विधानसभेवर निवडून आला. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा कुणाल बाबांना राज्यस्तरावर कुठे ना कुठे चांगला. धुळे शहरासह जिल्ह्याचं बुधवारी कमाल तापमान 34.0 तर किमान तापमान 20.6 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 87 तर दुपारी 41% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी हिताचेच कायदे आणल्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन घेणे म्हणजेच भरघोस उत्पन्न घेणे हे कापूस उत्पादकांनी लक्षात घ्यावे, शालिग्राम निकम यांचं स्पष्टीकरण. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी सर्व पोट जातींनी एकत्र येणे आवश्यक, धुळ्यात ऐक्य अभियानाचा मेळावा. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ द्यावा, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचं आढावा बैठकीत निर्देश. आणि धुळे जिल्ह्याने काँग्रेस पक्षाला आजवर भरभरून दिले, ओल्या दुष्काळ सदृश परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणार, मंत्री कदम यांचं आश्वासन. आणि याचबरोबर आजचं धुळे TV बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV.
आपली बातमी आपल्या पडद्यावर.